उद्धव ठाकरेंनी सुद्धा गांधीगिरी सोडली का जशाच तसं उत्तर देण्यासाठी आता ठाकरे सुद्धा मैदानात ठाकरेंचा माणूस सुद्धा सूत्र हलवतोय जर पवार पडद्यामागून ठाकरेंना डच्चू देण्याची तयारी करत असेल तर ठाकरेंचा हा माणूस सुद्धा राष्ट्रवादीचे गणिते बिघडवतोय नेमकं घडलंय काय ते समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे रायगड जिल्ह्यातील जुने मित्र शिवसेना आणि शेकाप आता पुन्हा एकत्र येण्याची चर्चा आहे हे पक्ष जर एकत्र आले तर सगळ्यात मोठा धक्का हा राष्ट्रवादीला बसतोय शरद पवारांना बसतोय कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचे सूत्र हे शेकापमुळे जुळलेले आहेत या ठिकाणचा आमदार खासदार शेकापच्याच पाठिंब्यामुळे त्या ठिकाणी निवडून आलेला आहे त्यामुळे जर शिवसेना आणि शेकाप यांची युती होती हे जर एकत्र येत आहेत तर मात्र राष्ट्रवादीचे गणिते बिघडतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनंत गीते सध्या यासाठीची सूत्र हलवत आहेत अशी माहिती मिळते अलिबाग मधील जिल्हा चाचणी कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं शेकाप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र आल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे यापूर्वी शेकाप सेना युती तुटली यासाठी कारणीभूत ठरलेले अनंत गीते हेच आता हे, हे समीकरण पुन्हा जुळवून यावं यासाठी प्रयत्न करतात दोन हजार नऊच्या लोकसभेत अनंत गीते यांना पाठिंबा मिळाला बॅरिस्टर अंतुले यांचा पराभव करत अनंत गीते यांचा विजय झाला परंतु रायगडचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अनंत गीते यांनी शेकापचं काम केलं नाही हे काम न केल्यानं शेकापचे नेते तीव्र नाराज होते त्यामुळे स्थानिक पातळीवर शेकापचा शिवसेनेशी काडीमोड झाला पुढे शेकापची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक झाली आणि दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना शेकाबनं जाहीर पाठिंबा दिला तिथे सुनील तटकरे यांचा विजय झाला तर राष्ट्रवादी शेकापच्या युतीनं शिवसेनेला मात्र मोठा धक्का दिला रायगडच्या राजकारणामध्ये शेकापचा दबदबा आहे यापूर्वी शेकाबचा बालेकिल्ला म्हणून रायगडची ओळख होती तटकरेंच्या विजयामध्ये शेकापचा मोठा वाटा आहे परंतु गेल्या काही वर्षात पक्ष अडचणीत सापडला आहे गेल्या निवडणुकीमध्ये शेकापचा एकही एक आमदार निवडून आला नाही नगरपंचायत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा समाधानकारक अशी शेकापची स्थिती नाही आहे या जिल्ह्यात आपलं स्थान बळकट करण्यासाठी शेकापला मोठ्या पक्षाची गरज आहे आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शेकापला शिवसेनेची गरज आहे तशी शिवसेनेला सुद्धा शिवसेनेत फूट पडल्यानं ठाकरे गटाला एका पाठोपाठ मिळणाऱ्या धक्क्यांमुळे ठाकरे गटाची चिंता वाढली अशा वेळी गीतेंनी समजुतीचे धोरण स्वीकारले पण शेकाप संभाव्यरित्या शिवसेनेसोबत जाऊ सुद्धा शकतो कारण शेकापची स्थिती सुद्धा काहीशी चांगली नाहीये राष्ट्रवादीसाठी हा मात्र मोठा धक्का मानला जातोय त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश आणि आता ही युती राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवणारी ठरते शेकाप आणि राष्ट्रवादीचे संबंध हे प्रचंड ताणले गेलेले असताना या नव्या समीकरणांची आता चर्चा सुरू झालेली आहे विशेष म्हणजे मुद्दा फक्त रायगड पुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत मग अशा मध्ये रायगडचं समीकरण एक, एक बदलतोय अनंत गीते मैदानात आलेले आहे अनंत गीतेना सुद्धा शेकापची साथ हवी आहे नाहीतर पुढची लोकसभेची निवडणूक अनंत गीते यांच्यासाठी काटेवर चढण्यासारखीच असणार आहे आणि या ठिकाणी गीते किंवा राष्ट्रवादी दोन्हीमध्येही असंच एका प्रकारचं युद्ध लढणार आहे आणि या राजकीय युद्धामध्ये नेमकं राष्ट्रवादीला मात मिळते की उद्धव ठाकरेंना हे शेकापचा तो एक निर्णयश ठरवू शकतो पण एकंदरीतच काय तर आता ठाकरेंचे माणसं सुद्धा पडद्यामागून हालचाली करतात गांधीगिरी सोडून आता थेट राजकारणामध्ये जशाच तसं उत्तर द्यायचं ठरत आहेत त्यामुळे पवार जे उद्धव ठाकरेंना डच्चू देतील अशा बातम्या पेरल्या जात आहेत तर उद्धव ठाकरे गट सुद्धा कमी नाहीये हेच आता या घडामोडींमुळे दिसत तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र